गजानन महाराज की जयच्या जयघोषात निघालेली पालखी मिरवणूक श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन, रक्तदान शिबिर, महापूजा, आरती व महाप्रसाद वाटपाने श्री गजानन महाराज सेवा संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा झाला. यशवंतराव महाराज पटंगणाहून निघालेली पालखी मिरवणूक आणि जयघोषाने सोमवारी सकाळी गोदाकाठी चैतन्य पसरले होते. येथून निघालेली पालखी रविवार कारंजा मेन रोड गाडगे महाराज पुतळा साक्षी गणपती तिवंता चौक मार्गे गेली. पालखीचे वेलकम सहकारी मित्रमंडळ सोमवार पेठेतील भाविकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. गजानन महाराज सेवा संस्था गत 28 वर्षापासून धार्मिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचबरोबर संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. सोमवारी सकाळी पालखी मिरवणूक, दुपारी महाअभिषेक, महाआरती झाली. यानंतर श्रीराम महिला भजनी मंडळ व दुर्गा भजनी मंडळाने भजन सेवा दिली. संस्थेतर्फे 2011 पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आदर्श भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा आनंद अभ्यंकर व शरद सराफ यांना वारकऱ्यांसाठी केलेल्या भोजन व्यवस्थेबद्दल, तर कांचन खाडे यांना संत निवृत्तीनाथ महाराज जात्रोत्सवात पर्यावरण जनजागृती उपक्रमासाठी सन्मानित करण्यात आले. श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त गंगापूर रोडवरील रामबाग सोसायटी येथे रविवार श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता श्रींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले. सायंकाळी सहा वाजता आरती व प्रसाद नंतर चारुदत्त दीक्षित यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. आरती व महाप्रसाद, 5 वाजता भजन असे कार्यक्रम पार पडल्याची माहिती आयोजन राजेश कुलकर्णी यांनी दिली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.